कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला। आपलं आरोग्य आणि आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता आहे। आपणही जाणता की मागील वर्ष हे असाधारण असं वर्ष होतं, त्यामुळे 12वीची परीक्षा रद्द केल्यामुळे आपण देणारं मूल्यमापन असेल किंवा गुणदान असेल या संदर्भामध्ये विविध तज्ञांशी, प्रिन्सिपलांशी, शिक्षकांशी आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि खालीलप्रमाणे मूल्यमापन आम्ही जे आहे आणि गुणदान जे आहे ते आम्ही तपशीलवार आपल्या सगळ्यांसमोर सादर करत आहोत। आम्ही या ठिकाणी सांगू इच्छिते की इयत्ता 10वीच्या ज्या मंडळाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयाची सरासरी गुण यांना आम्ही 30% भार देणार आहोत। इयत्ता 11वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुणांना आम्ही 30% जे आहे ते वेटेज देणार आहोत आणि इयत्ता 12वीच्या वर्षातील अंतर्गत मूल्यमापनातील जे प्रथम सत्र झालं, सराव परीक्षा झाल्या, सराव चाचण्या झाल्या किंवा तत्सम मूल्यमापनाच्या ज्या परीक्षा झाल्या प्रत्याशिक्षा संदर्भात असेल यांना आम्ही 40% वेटेज देणार आहोत। अशा तऱ्हेचा 30-30-40% फॉर्म्युला आम्ही आणत आहोत। राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एकसूत्रता आणावी हा या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे। या निकालासंदर्भात जर आपण असमाधानी असाल तर आपण त्या ठिकाणी 2 परीक्षा देऊ शकता, त्याचं सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थापन ठेवलेलं आहे। कोविडची परिस्थिती ज्यावेळी साधारण होईल त्यावेळेला आपण ह्या परीक्षामध्ये आपण अपियर करू शकता। मला या ठिकाणी सांगायला हवं की या परीक्षा घेत असताना आपण प्राचार्यांच्या खाली कमिटी बनवत आहोत, त्यांच्या माध्यमातून हा निकाल लावला जाईल। 31 जुलैपर्यंत हा निकाल लागावा या दृष्टिकोनातून माझं सर्व शिक्षकांना आणि प्राचार्यांना आव्हान आहे की आपण एकत्रित प्रयत्न करून लवकरात लवकर मूल्यमापन आणि गुणदान करावे असे मी या ठिकाणी आवाहन करते। धन्यवाद।